पुण्यामध्ये लोकसभेच्या रिंगणात तिसरा प्लेअर उतरल्यानंतर आता निवडणुकीचे सगळे डायनामिक्स चेंज होत आहेत समीकरणं कदाचित नव्याने मांडायला लागतील ला अशी शक्यता आहे अशा सगळ्या वेळी बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे अधिकृत उमेदवार मुरली मोहळ आहेत आधी धंगेकर विरुद्ध तुम्ही सामना होता महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीचा सा सामना होता आता वंचित बहुजन आघाडीची एंट्री नक्की कोणत्या अंगाने बघायची नाही मला असं वाटतं शेवटी अजूनही पुढे खूप दिवस आहेत अजूनही त्याच्यामध्ये काही उमेदवार सुद्धा वाढू शकतील आम्ही हा विचार अगोदर असा केलेलाच नाही की समोर कोण येईल किती पक्ष येतील आम्ही हाच विचार केला की आम्ही ही निवडणूक कशी लढायची आहे आम्ही ही निवडणुकीला लोकांना सामोरं कसं जायचं आहे हा आमचा आमचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे चाललो आहे त्यामुळे उमेदवार किती येतील कोण येतील आम्ही त्याच्यावरती अजिबात विचार करत नाही आत्ता तरी आम्ही विषय हा करतो की गेल्या दहा वर्षात मोदीजींनी केलेलं या देशातलं काम पुण्यासाठीच्या उपलब्धी महानगरपालिका म्हणून पाच वर्ष आम्ही सत्ताधारी म्हणून केलेलं काम आणि दोन हजार चौदा ते एकोणीस देवेंदींचं सरकार आणि त्यानंतर आत्ताचंच महायुतीचं तिघांचं सरकार एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा देवेंद्र ही जी काय आमच्याकडे उपलब्धी आहे या तिन्ही सरकारची म्हणून त्याच्यावरती आम्ही आम्ही काय केलं आणि आम्ही पुढे काय करणं याच्यावरतीच आम्ही काम करतो त्यामुळे निवडणूक निवडणुकीच्या दृष्टीने प्रत्येकजण लढत राहणार आहे त्यामुळे समोर दोन आहेत का तीन आहेत का चार याच्यापेक्षा आम्ही काय करणार हाच आमचा फोकस आहे मुद्दा आहे की तुमचं म्हणजे तुम्ही मत वाढवणं आणि तुम्ही वन प्लस वन करत जाणं हा एक मुद्दा आहे पण डिव्हिजन ऑफ पॉलिटी डिव्हिजन ऑफ वोट्स हा एकतला मुद्दा आहे तिकडे प्रकाश आंबेडकर दोन हजार एकोणीसचा ट्रेंड पाहिलात असं दिसत होतं की त्यांनी आघाडीची मतं खाल्ली मग त्यावेळी त्यांना बी टीम म्हणून हिणवलं गेलं आताच्या घडीला प्रकाश आंबेडकर स्वतः म्हणत आहेत की भाजपचं मतदान आम्ही खाणार आहोत अशावेळी ज्यावेळी ते क्लेम करतायत त्यावेळी तुमच्या मतांमध्ये सुद्धा फूट पडण्याची शक्यता असू शकते ना मी माझं एक मत नक्की की मी तुम्हाला सांगतो की आम्ही आम्हाला कामावरती लोकांनी काम मत द्यावं आम्ही केलेलं काम जे आहे त्याच्यावरती आम्ही मत मागतोय त्याच्यावरती आम्ही आमचा ठाम विश्वास आहे की आम्हाला लोकमतदान करतात त्यामुळे कोणी कोणाची मतं किती खाणारेन मग त्याच्या समोरच्या मतांवरती आपली रणनीती किंवा आपलं भविष्य हा विचारच मनाला नाही ना ना शिवला पाहिजे आम्हाला याचा आत्मविश्वास आहे की आम्ही केलेलं काम आणि भविष्यात या शहराचं भविष्य कोणाच्या हातात सुरक्षित राहील या देशाचं भविष्य कोणाच्या आता सुरक्षित राहील हे पुणेकर जो विचार करतात त्याच्यावरती आमचा ठाम विश्वास आहे की आम्ही त्याच्यावरती शंभर टक्के जिंकून एक महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे महाराष्ट्रापुरता हा फार इंटरेस्टिंग आहे त्याचं कारण असं आहे की बिहारमध्ये तिकडे नितीश कुमारांना सोबत घेण्यात आलं महाराष्ट्रामध्ये भाजपला एक्सेसिव्ह प्लेअर पाहिजे होते त्यामुळे त्यांनी अजित पवारांना सोबत घेतलं अँटी इनकंबन्सी टॅकल करताना तुम्ही ज्यावेळी सत्तेतले उमेदवार म्हणून आहात अशा वेळी तुम्हाला नक्की आता कोणते घटक इम्पॉर्टंट वाटत आहेत कारण पार्टी पॉलिटिक्समध्ये राज्यस्तरीवर तर निर्णय घेतले जात आहेत पण मतदारसंघातली गणितं बांधताना तुम्हाला मात्र आता यामध्ये ऑब्स्टकल येतात का नाही मला नाही वाटत शेवटी जे काही सगळे लोक आमची एकत्र आले आहेत महायुती म्हणून जे घटक पक्ष आहेत मग शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे महादेवराव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष आहे हे मला असं वाटतं की शेवटी हे सगळे एकत्र कशासाठी आलेत एकच ध्येय आहे या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी झाले पाहिजेत आणि म्हणून मला असं वाटतं जी जनभावना आहे जनभावना जी आहे तीच या महायुतीच्या घटक पक्षातल्या सर्व नेते असतील तिथले कार्यकर्ते ह्यांची भावना तीच आहे म्हणून मला असं वाटतं की फार काही विसंगती या जे नेतृत्व आहेत इतर आमच्या घटक पक्षाचे नेतृत्व किंवा कार्यकर्ते किंवा मतदार आणि जन एकूण जनभावना ही सारखीच आहे मला त्याच्यात काही अडचण वाटत नाही एक मुद्दा आहे म्हणजे गेल्या तीन चार महिन्यात चार महिन्यापासूनच महाराष्ट्राचा सो एक सोशल ट्रेंड आपल्याकडचा असा आहे जरंगे पाटलांच्या आंदोलनामुळे की साधारण ओबीसी विरुद्ध मराठा असं एक मोठं नरेटिव्ह उभं राहिलं आहे आणि ग्राउंड लेवलला काही प्रमाणात ते अजूनसुद्धा दिसतंय अशावेळी एक मराठा कॅन्डिडेट तिकडून परत वसंत मोरे आणि तुमच्या दोघांच्या विरोधात आणखी एक असलेला कॅन्डिडेट ओबीसी या सगळ्याचा परिणाम मतदारांवरती साधारण किती होईल आणि त्यातून तुमचं वोटिंग पर्सेंटेज घटेल असं तुम्हाला वाटतं मी आज तीस वर्ष या शहराच्या राजकारणामध्ये कार्यकर्त्यापासून सुरुवात केलेलं काम केलेला कार्यकर्ता आहे या शहरातली निवडणूक कधीच जातीवर गेली नाही मी तुम्हाला सांगतो या शहरातली कुठली निवडणूक महापालिका असू विधानसभा असू लोकसभा असू कधीच जातीवर निवडणूक या शहरात झाली नाही किंवा कुठंच होत नसते मला असं वाटतं की मी म्हणालो तसं ही देशाची निवडणूक आहे देशाचं भविष्य कोणाच्या हातात सुरक्षित राहू शकतं पुण्याच्या भविष्याचे प्रश्न कुठं सुटू शकतील पुण्याच्या समस्या काय असतील ते कोण सोडू शकेल आत्तापर्यंत पुण्यासाठी कोणी काम केलं हाच विचार मतदार करतात हाच विचार पुणेकर करतात त्यामुळे कोण कुठल्या जातीचा आहे आणि कोण कुठल्या जातीला मतदान कर मला असं वाटतं त्याला महत्त्व निवडणुकीत या नक्कीच नाही आहे पुण्याच्या तिन्ही उमेदवारांमध्ये एक साम्य आहे की तुम्ही सगळे महापालिकेतून आलेला आहात आणि इन्फ्लुएन्सर आहात सगळं सोशल मीडियावरती वगैरे प्रचंड सगळ्यांचा सा राबता असतो वेगवेगळे पोस्ट असतात ता, फॉलो फॅन फॉलोईंग मोठं आहे हा सगळा वोट हा सगळा वोटिंग पॅटर्नमध्ये कितपत कन्व्हर्ट होईल असं वाटतं तिघांच्याही बाबतीत मला असं वाटतं की पुणेकर सुज्ञान आहेत पुणेकर शेवटी सगळ्याच गोष्टी पाहतील केवळ सोशल मीडिया हा एक विषय राहणार नाही त्याच्यामध्ये तुमचा प्रेझेन्स काय आहे तुमच्या उपलब्धी किती आहे तुम्ही किती अवेलेबल राहता तुम्ही आत्तापर्यंत काय केलं आहे पुढं करण्याची क्षमता कोणाच्यात आहे कुवत कोणाच्यात आहे तुमचा पक्ष कुठला आहे कुठल्या विचाराचा आहे तुम्ही देशाचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी म्हणून तुमची काय भूमिका असणार आहे या शहराचं भविष्य तुमच्या माध्यमातून सुरक्षित राहील का मला असं वाटतं खूप मुद्दे आहे त्याला केवळ सोशल मीडिया नाही महापालिका म्हणून नाही पण याला मला असं वाटतं की दहा वेगळ्या वेगळ्या अजून अँगल असू शकतात म्हणजे आता तुम्ही दिल्ला अँगल की तुमची उपलब्ध किती आहे तुम्ही साधारण कोणामध्ये असता ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी महायुतीने मोठी इथे ताकद लावलेली होती पण रवींद्र धंगेकर यांना लोकांनी स्वीकारण्याचं त्या मत कसब्यातलं कारण मेन हे होतं की ते सगळ्यांसाठी अवेलेबल असतात त्याच पद्धतीने त्यांचं नरेटिव्ह आलं ते सगळ्यांपर्यंत पोहोचलं आता ज्यावेळी रवींद्र धंगेकर हेच नरेटिव्ह लोकसभेला देऊ इच्छितात त्यावेळी तुम्ही नक्की काउंटर कसं करणार सगळ्या नाही दोन वेगळे विषय आहेत मी तुम्हाला आता सांगतो कसब्याची निवडणूक एका विधानसभेची पोट निवडणूक आणि देशाची सार्वत्रिक निवडणूक जमीन आसमानचा फरक घ्या इथं इथं काही स्थानिक पातळीवरती निवडणूक नाही गेली आणि मी तुम्हाला सांगतो त्यावेळेसची सुद्धा निवडणूक आहे पहिल्यांदा कसब्यात स्ट्रेट फाईट झाली वन टू वन निवडणूक झाली आम्हालाही बासष्ट हजार मतं आहेत फार काही नाही फरक आम्हालाही बासष्ट पाच हजार इकडे तिकडे आहेत बासष्ट हजार मतं आम्हालाही त्यावेळेस त्यावेळेस आम्ही विरुद्ध सगळे असं होतो आणि म्हणून आम्हाला असं होतं मी त्याच्यात आम्ही नक्की काही आत्मप्रेक्षित तर केलेलंच असणार ना आणि ही निवडणूक एकमत एकदमच संदर्भच वेगळे येतो इथे देशाचं भविष्य आहे इथं देश कोण चालवणार आहे देश कोणाच्या आता सुरक्षित राहणार ह्याची निवडणूक आहे इथे एका स्थानिक पातळीचा विषय नाही इथं व्यक्तीचा विषय नाही ही मला असं वाटतं देशाच्या भविष्याचा विषय आज अख्ख्या देशात म्हणजे काश्मीर टू कन्याकुमारीपासूनची निवडणूक आहे मग इथं स्थानिक विषय आणि त्याचा कुठलाही विषय चालू शकत नाही आणि मुळात ते संदर्भ वेगळे होते हे संदर्भ इतके वेगळे आहेत की पुणे एक टाकलो की मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री झाले पाहिजे त्यामुळे मला असं वाटत नाही याचा काही विचार इथं होऊ शकत नाही शेवटचा प्रश्न तुम्ही म्हणता संदर्भ वेगळे निवडणूक देशाचे साधारण खासदारकीच्या निवडणुकात दिल्लीकडे चेहरा बघून मतदान केलं तर मान्य आहे पण मुद्दा जरी राष्ट्रीय असला तरी सुद्धा प्रश्न सर्वसामान्यांचे हे स्थानिक आहेत म्हणजे पुण्यातला प्रश्न समजा ट्रॅफिकचा असेल तर तो काय अजून रिझॉल्व्ह अजून तरी पूर्ण प्रमाणात झालेला नाहीत नरेंद्र मोदी पुण्यात येऊन सभा घेणार असतील कदाचित आता किंवा अमित शहाचं या सगळ्यामध्ये असेल एकीकडे एक भाजप मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल बोलतं मेट्रोबद्दल बोलतं बाकीचे प्रोजेक्ट बद्दल बोलतं पण प्रश्न शेवटी स्थानिक लेवलचे ते त्याच लेवलला सोडवावे लागतात माणूस दिल्लीत गेला तरी किंवा तो मंत्रालयात गेला तरी या गोष्टी तुम्ही टॅकल कशा करता हॅगल माझं मा मला म्हणायचं की मुळात आम्ही कामच केले त्याच्यावर आम्ही आधी केले तेच सांगणार आहे कागदावरची मेट्रो प्रत्यक्षात आली ना, ना। नदीसाठी एक हजार कोटी केंद्रात ना आले आज पी एम पे मिलच्या ताप्यात साडेतीनशे बसेस केंद्र सरकारकडनं आम्ही आणल्या पुण्यासारख्या शहराला मै वैद्यकीय के महाविद्यालय केंद्राकडून आम्ही आणलं हजार कोटी रुपयाचा प्रकल्प चांदणी चौकातला पूर्ण झाला शहरात नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून अनेक पूल सुरू झाले गरिबांसाठी हजारो घरं प्रधानमंत्री आवास योजनेतून उपलब्ध झाली म्हणजे आम्ही तर ते कामच करतोय ना मुळात वाहतुकीसाठी म्हणून आम्ही आज जे म्हणतो तुम्हाला की साडेपाच जवळजवळ पंधराशे नवीन बसेस आमच्या काळात महापालिकेहून काम करताना आम्ही आणल्या गेल्या दहा वर्षात त्याच्या आधी दहा वर्षात एकही नवीन बस आली नाही पुढ्या आम्ही केलं आहे ना त्यामुळे मला असं वाटतं की इथल्या नागरिक प्रश्नाची जितकी आम्हाला जाणे जितकं आम्ही काम केलं तेवढं कोणी केलं नाही या लोकांनी गेल्या पंचवीस वर्षापूर्वी पंचवीस वर्ष म्हणजे पाच वर्षाच्या अगोदर पंचवीस तीस वर्ष पुण्यात राज्य केलं महापालिकेत तेच होते राज्यात तेच होते केंद्रात तेच होते मग पुण्याच्या पन्नास शंभर वर्षाचा पुढचा विचार का नाही झाला आज नव्यानवे प्रश्न निर्माण झाले पुण्याच्या वाहतुकीचा प्रश्न काही काल आज झाला का पंचवीस तीस वर्षापूर्वी विचारच नाही झाला त्याच्यावरती पूल यांनी केलेले पूल पाडावे लागले आज मला हेच सांगायचं की आम्ही पन्नास वर्षाचा पुढचा विचार केला आहे आज आमच्याकडे शहरात बावीसशे मेट्रिक टन कचरा जनरेट होतो पण आम्ही इतके प्रकल्प उभे केले एकही किलो कचरा डंप होत नाही आज आमच्याकडे एवढं मोठं शहर असून साठ लाख लोकसंख्या असताना आम्ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पंधराशे नवीन बसेस रस्त्यावरती आल्या अनेक योजना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी आम्ही मेट्रोचं नवीन जाळं विस्तार करणं आम्ही आम्ही मेट्रोचे मार्ग सुरू झाले हे आम्ही केलंय आम्हाला प्रश्नांची जाण आहे त्यामुळे मला असं वाटतं की पुणेकर हे जाणतात काम कुणी केलं आणि कोणाची क्षमता आहे आणि भविष्यात कोण करू शकतो आम्हाला विश्वास आहे त्यामुळे स्थानिक प्रश्न नागरी स्थानिक प्रश्न राज्य सरकारच्या सर्वांचे प्रश्न आणि केंद्राचा याची एकत्रित मोठ आम्ही बांधणार शंभर टक्के आम्हाला अनुभव आहे आम्ही काम करतोय ना त्यामुळे शंभर टक्के पुणेकरांचा आमच्या विश्वास आहे आम्ही त्याच्यात यशस्वी अगदी शेवटचा प्रश्न तुम्ही की गेले पंचवीस वर्ष यांनी काय केलं जेव्हा यांच्याकडे सत्ता होती मुद्दा आहे की भाजपची इथे पालिकेत सत्ता येण्याआधी राष्ट्रवादीची होती मात सोब होते। मग आता अजित पवार तुमच्या सोबत आहेत मग मग अशा वेळी तुम्ही त्यांना पण हे प्रश्न विचारताय का नाही आता आम्हाला आता आमच्या बरोबर आले आता आम्ही आता इथून पुढे एकत्र काम करणार आहे त्यामुळे इथून पुढचं पुण्याचं विजन जे एकत्र मागे जे झालं त्याचं आता आम्ही आता नाही बोल आता आम्हाला आत्ता आमच्यासोबत आले त्यामुळे आम्ही आता आम एकत्रित काम करताना निश्चित देवेंद्रजी आहेत अजितदादा आहेत शिंदे आहेत यांचं आम्हाला मदतच होणार तेव्हा पुण्याचा विचार करताना केंद्र सरकार राज्य सरकार आणि स्थानिक पातळीवर महापालिका तिघांचं एकत्रितपणे काम आम्ही निश्चितपणे समन्वय संवादात न करणार आहोत आणि मला तिन्ही ठिकाणी काम करायचं मला महापालिकेत मी आज महापौर म्हणून काम केलं स्थायी समिती अध्यक्ष शहराचे दोन अर्थसंकल्प मी तयार केले तर मला शहराचा आहे शहराच्या प्रश्नांची जाण आहे शहराचं भविष्य काय याचा विचार आम्ही पूर्ण केलाय ना मला असं वाटतं की हेच लोक पाहणार आहेत फार इंटरेस्टिंग मुद्दा आहे म्हणजे पुण्याच्या निवडणुकीत तिसरा प्लेअर येणं नाही येणं याच्यापेक्षा सुद्धा भाजपला नरेंद्र मोदी आत्ताचं त्यांचं जे असलेलं व्हिजन आणि जसं मुरलीधर मोहळ म्हणतात की पुढच्या पन्नास विचार वर्षांचा आम्ही एक रोडमॅप तयार करतोय आणि त्यानुसार ह्या शहराचे सगळे प्रश्न मांडले येतील आणि तशाच पद्धतीने काम पुढे जाईल असं त्यांचं म्हणणं पर्सन गोपाळ हर्णेसोबत मी ओमकार बाबळे पुणे